रांगोळीचा रोज एक दिवस साड्याने पाणी येते बाळ. आता ते पीडब्ल्यूडीचं काम चालू आहे, एक रस्ता उभारा उकरीचं काम चालू आहे, त्यामुळे फक्त पाईपलाईन लिकेज झाले, त्यामुळे मग ते आम्ही आता 4 दिवसांनी देतोय. मध्ये टँकरनं पण पाणी पुरवलंय की नाही? नियोजन केल्याप्रमाणे 4 दिवसापूर्वी मी तांबळेसर इथं आलो. आम्ही त्यांना कल्पना दिली, ते प्रदीप तांबळे साहेबांना, ते म्हणले या प्रश्नाने दिली आणि मुलांच्या उत्सुकतेपोटी आपल्या ग्रामपंचायतीचा कारभार, त्याची ग्रामपंचायतीची स्थापना, निवडून येणारे लोकप्रतिनिधी, त्यांची कार्यप्रणाली, याची सर्व माहिती घेण्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत. तर या मुलाखत वजा कार्यक्रमात कार्यक्रमासाठी आपल्या गावच्या लोकनियुक्त सरपंच नागदे मॅडम इथे उपस्थित राहिल्या, त्यांचं प्रथमतः मी शाळेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज तुमचं कुमार विद्या मंदिर रांगोळी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्याध्यापक, तुमचे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी, आज तुम्ही परिसराची माहिती घेण्यासाठी इथं आलाय ना? तेव्हा तुम्ही आज परिसराची माहिती घेत घेत ग्रामपंचायतीची कामे आणि कामकाज कसं चालतंय आणि ग्रामपंचायती कुठलं काम कसं होते ची संख्या कसा वाढला पूर्ण तुम्ही. हॅलो, आपल्या ग्रामपंचायतीचे नाव ग्रामपंचायत रांगोळी. आपल्या ग्रामपंचायतीची स्थापना कधी झाली व कोणत्या कायद्या अंतर्गत करण्यात आली आहे? आपल्या ग्रामपंचायतीची स्थापना 1952 साली ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 5 अन्वये झाली. आपल्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत? सदस्य संख्या कोणत्या आधारित ठरवण्यात येते? आपल्या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 15 व जनतेतून सरपंच आणि आधार कोणत्या आधारावर ठरवली जाते? लोकसंख्येच्या आधारावर ठरवली जाते. आपल्या गावची लोकसंख्या 5000 वर असल्याने सदस्य संख्या 16 आहे. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये किती कर्मचारी काम करत आहेत? आपल्या ग्रामपंचायत कर्मचारी मध्ये ऑफिस मध्ये 3, पाणी पुरवठ्याला 3, आरोग्याला 2, असे 8 कर्मचारी आहेत. आपल्या ग्रामपंचायती मार्फत कोणकोणती कार्य पार पडली जातात? आपल्या ग्रामपंचायती कार्य गावात रस्ते बांधणे, गावातील रस्त्याची दुरुस्ती करणे, दिवाबत्तीची सोय करणे, जलमृती व विवाह नोंद ठेवणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, शिक्षण तसेच आरोग्य विषयक सोयी पुरवणे, शेती विषयकच्या व पशु सुधारणेच्या योजना अंमल आणणे, गावचा बाजार उरुस याची व्यवस्था ठेवणे, ग्रामपंचायत हद्दीतील येणारे कर शासनाकडून येणारे याचा योग्य ठिकाणी वापर करावा. ही ग्रामपंचायतची कार्य. आपल्या ग्रामपंचायतीला कोणकोणत्या माध्यमातून अनुदान उत्पन्न प्राप्त होते? आपल्या ग्रामपंचायतीला घरपाळा, पाणीपट्टी, 14 वित्त आयोग, 15 वित्त आयोग, दलित वस्ती सुधारणा या माध्यमातून निधी उपलब्ध होतो. त्यानंतर आमदार खासदार यांच्या माध्यमातून पण आपल्याला निधी उपलब्ध होतो. ग्रामपंचायत 10% महिला बालकल्याण, 15% मागासवर्गीय निधी, पाणी पुरवठा, आरोग्य, दिवाबत्ती व इतर बाबीवर खर्च केला जातो. सर्व सदस्यांची निवड कोण व कधी करतात? सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? सदस्यांची निवड ही मतदान कार्यपद्धतीने होते आणि कार्यकाळ त्यांचा 5 वर्षाचा असतो. ग्रामपंचायत सदस्य कोणकोणती कार्य करतात? ग्रामपंचायत सदस्य ही आपापल्या वार्डामध्ये सर्व प्रकारची कार्य पार पाडत असतात. ग्रामपंचायतीमध्ये कोणकोणत्या विषय समित्या असतात, त्यांचे कार्य कोणते?
ग्रामपंचायत मध्ये पाणी पुरवठा समिती व आरोग्य समिती, ही समिती पाणी पुरवठा व गावातील आरोग्य विषय बाबीवर कार्य करत राहते. महिला बाल कल्याण समिती ही महिलांमध्ये बचत गट, त्यानंतर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण असे यामध्ये कार्य करत असते. सरपंच निवड कधी करते? सरपंच निवड ही 2017 अगोदर सदस्यातून निवड होत होती. 17 नंतर थेट जनतेतून सरपंचांची निवड होते आणि सदस्यांची ते मतदान कार्य पद्धतीने 5 वर्षातून एकदा निवड केली जाते. लोकनियुक्त सरपंच म्हणजे काय? लोकनियुक्त सरपंच म्हणजे जनतेतून म्हणजे लोकांच्या मधून निवडून आलेला प्रतिनिधी म्हणजे लोकनियुक्त सरपंच हा असतो. थेट जनते, थेट जनतेतून. ग्रामसेवकांची निवड नेमणूक कोण करते? ग्रामसेवकाची निवड नेमणूक जिल्हा परिषद कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी हे करत असतात. ग्रामसेवकाचे कार्य कोणते? ग्रामसेवकाचे कार्य ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे, अनेक प्रकारचे दाखले देणे, आपत्कालीन कामकाज करणे, ग्रामपंचायती अंदाजपत्रक तयार करणे, ग्रामपंचायती दफ्तर सांभाळणे, गावातील लोक आरोग्य शेतीविषयक, शेती ग्रामविकास शिक्षण इत्यादी सल्ला देणे, लोकांना ग्रामविकासाच्या वेगवेगळ्या शासकीय योजनांची माहिती देणे, कर वसूल करणे, जनतेला विविध प्रकारची दाखले देणे, जन्म मृत्यू उपजत नोंदणी निबंधक अधिकारी म्हणूनही काम पाहतात, बाल विवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून कामकाज पाहतात, मजूर नोंदणी अधिकारी म्हणून कामकाज पाहतात, बांधकाम कामगार यांची नोंदणी करणे, जनहित माहिती कामकाज पाहणे, जैवविविधता समिती सचिव म्हणून काम करतात, विवाह नोंदणी निबंधक कामकाज करणे, आपत्कालीन समिती सचिव म्हणून काम करणे ही ग्रामसेवकाची कामे आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभारावर कोणाचे निरीक्षण नियंत्रण असते? सरपंच व ग्रामसेवकांचे नियंत्रण असते. आपल्या ग्रामपंचायतीतून संगणक वापर किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जातो? संगणकामध्ये 1 ते 33 नमुने अपडेट ठेवले जाते, त्यानंतर उतारे दाखले असे सर्व प्रकारचे आणि ऑनलाइन सॉफ्टवेअर द्वारे 1 ते 33 नमुने पाहिले जाते. सरपंचांचे कार्य ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आलेले सदस्य आपल्या सरपंचांची व उपसरपंचांची निवड करतात. 2017 सालापासून सरपंचांची निवड थेट जनतेतून होत आहे. सरपंच हे पद आरक्षित तर उपसरपंच हे खुले असून आरक्षणाची सोडत निवडणूक होणे अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येते. निवडणुकीनंतर ग्रामपंचायतीची पहिली बैठक बोलवण्याची अधिसूचना तेथील जिल्हाधिकारी काढतो. जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केलेल्या अधिकारी यांनी बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतो. ग्रामपंचायतीची मासिक सभा ही महिन्यातून एकदा होते. रांगोळीच रोज एक दिवस साड्याने पाणी येते बाळ. आता ते बाळकरीचं काम चालू आहे, एक रस्ता उभारा उकरीचं काम चालू आहे, त्यामुळे फक्त पाईपलाईन लिकेज झाले, त्यामुळे फक्त आम्ही आता 4 दिवसांनी देतोय. मध्ये टँकरनं पण पाणी पुरवलंय की नाही? ज्यावेळेला येत नव्हतं तेव्हा. आता ही टाकी आहे पाणी पुरवठ्याची, या टाकीतून आपल्या गावाला पुरवठा केला जातो पाण्याचा. शिक्षणासाठी काय काम करते ग्रामपंचायत? शिक्षणासाठी 15 वेतन आयोग म्हणण्या शाळेसाठी देखभाल दुरुस्ती किंवा विविध तुमचं म्हणजे शाळेसाठी काय गरज आहे असं त्यामध्ये तरतूद करून शाळेमध्ये काम केले जाते.